नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलिसनामामध्ये. माहिती आहे डायबिटीसच्या रुग्णांसाठीची. डायबिटीज एक असा आजार आहे जो शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार न झाल्याने किंवा शरीरात प्रभावीपणे इन्सुलिनचा वापर न झाल्याने होतो. इन्सुलिन रक्तात ब्लड शुगर नियंत्रित करतं. इन्सुलिनच्या अभावाने ब्लड शुगरचा स्तर खूप जास्त होतो. डाएटद्वारे ब्लड शुगर नियंत्रित करता येऊ शकतं, परंतु जर खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं नाही तर ब्लड शुगरसुद्धा वाढू शकतो. त्यामुळे कोणत्या गोष्टींचं सेवन डायबिटीसच्या रुग्णांनी केलं पाहिजे हे आता आपण जाणून घेऊयात. पहिलं म्हणजे बीन्स. बीन्समध्ये राजमा, चवळी आणि शेंगा येतात. यामध्ये भरपूर प्रोटीन, आयर्न आणि फायबर असल्याने याचे सेवन केल्यास टाईप 2 डायबिटीसचा धोका कमी होतो. दुसरं म्हणजे मासे. डायबिटीस रुग्णांनी आठवड्यात किमान एकदा तरी मासे खावेत. यातील ओमेगा 3 ऑइलमुळे डायबिटीस रुग्णांना किडनी समस्या होण्याची शक्यता कमी होते. तिसऱ्या स्थानी आहे नट्स. रोजच्या आहारात नट्सचा समावेश केल्याने डायबिटीस रुग्णाला फायदा होतो. बदाम, काजू, हेझलनट, अक्रोड आणि पिस्ता हे डायबिटीस रुग्णांनी नक्की खावेत. चौथ्या नंबरला आहे बीट. बीटचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. बीटमध्ये फायबर जास्त असल्याने रक्तात संत गतीने ब्लड शुगर बनते, म्हणून याचं सेवन केलं पाहिजे. पाचव्या नंबरवर आहेत ओट्स. ग्लायमेक्स इंडेक्स कमी असल्याने ओट्स टाईप 2 डायबिटीसच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय. ओट्स नाश्त्यात खाल्ल्याने ग्लुकोजचा स्तर नियंत्रित राहतो. सहाव्या नंबरला आहे ब्लूबेरीज. ब्लूबेरीजमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी आणि फायबर भरपूर असल्याने ब्लड शुगर नियंत्रित राहतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलिसनामा.